त्यानंतर नागपुरामध्ये जाऊयात। नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये झालेला मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहतोय। तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या तलावातून उगम पावणारी नाग नदी देखील आता वाहू लागली। ओव्हरफ्लो झालेला तलाव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। तर नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसात झालेला मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहतोय। तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या तलावातून उगम पावणारी नाग नदी देखील आता ओसंडून वाहतीये। या ठिकाणचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असलेला अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या तलावाच्या सांडव्यावरून आता पाणी ओसंडून वाहत आहे। काल रात्री जो मुसळधार पाऊस नागपूरमध्ये झाला, या मुसळधार पावसामुळं हा तलाव जो आहे हा पूर्णपणे भरलेला आहे आणि या तलावाच्या सांडव्यावरून हे पाणी जे आहे हे ओसंडून वाहत आहे आणि हे पाणी हे दृश्य पाहण्यासाठी नागपूरकरांची गर्दी होते आहे। हा तलाव खरं म्हणजे नागपूरकरांचं आकर्षणाचं केंद्र आहे। नागपुरातील येणारे जे पर्यटक आहेत किंवा नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी हा रम्य परिसर आहे आणि या तलावाचं दृश्य जे आहे ते आपल्या डोळ्यात साठवतात। खरं म्हणजे नागपूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा चांगला पाऊस होतो, मुसळधार पाऊस होतो, तेव्हा तेव्हा हा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो होत असतो। हा तलाव कालपर्यंत खरं म्हणजे ओव्हरफ्लो नव्हता, पण काल रात्री जो मुसळधार पाऊस नागपुरात झालेला आहे, एका रात्रीमध्ये 164 मिलीमीटर पावसाची नोंद नागपुरात झालेली आहे आणि त्यामुळे हा तलाव जो आहे हा रात्रभरात ओव्हरफ्लो झालेला आहे। कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाफ, साम टी व्ही न्यूज, नागपूर।